नमस्कार सद्गुरु, असं म्हणतात सती जेव्हा मरण पावली तेव्हा शिवाने शोक केला, तर शिवासारखा ईश्वरी जीव मोहात अडकून दुःखी कसा होऊ शकतो? तुम्हाला त्याने काय करावं असं वाटतं? एका दुर्दैवी घटनेमध्ये त्यांची पत्नी जिवंत जाळली गेली. जे कोणी तुम्हाला इतकं प्रिय आहे, जेव्हा तुम्ही त्यांना जळून खाक झालेलं पाहता आणि तुम्हाला हे माहिती आहे की आग तुम्हाला सुखाने मरू देत नाही, तर जेव्हा तुमची प्रिय पत्नी जिवंत जळते, तुम्हाला त्याने काय करावं असं वाटतं? आणि जर त्याने दुःख केलं नसतं, मी त्याला अजिबात ईश्वरी मानलं नसतं, हे निर्जीव असल्यासारखं आहे. झाडंसुद्धा रडतात जेव्हा त्यांना काही दुःख होतं त्यांच्या स्वतःच्या मार्गाने. प्राणी दुःख करतात. तुम्हाला वाटतं शिवा त्यांच्याहून कमी आहे? नाही, त्याचं दुःख खूप तीव्र आहे, पण तो त्यात अडकलेला नाही आहे. हो, थोड्या वेळाचं दुःख, खूप तीव्र दुःख त्याने अनुभवलं आणि त्यासाठीच आपण त्याची कदर करतो, कारण तो अमानुष नाही आहे, तो अतिमानव आहे मला विचाराल तर. म्हणून सगळं काही त्याच्यामध्ये आणखी उत्कट आहे.